त्याला जवळजवळ 4 तासानंतर ट्रीटमेंट मिळाली, त्याच्यामुळे तो ऍक्सपायर झाला. तर कमीत कमी 100 दे 50 दे 200 दे काही ठिकाणी प्रत्येक कागदाखाली 100 50 द्यावं लागले. आणि नंतर जवळजवळ 5,000 रुपये गेले माझी तर पी एम बॉडी बाहेर काढण्यासाठी. मला टेक्स्चर भेटत नव्हतं त्या बागेला, वरच्या मजल्यावर खाली जाते टेक्स्चर आणण्यासाठी दिला. कमीत कमी 1 तास गेला तरी तो पेशंट माझ्या रिक्षामधून गेला ना, पेशंटकडे लक्षच देत नाहीत. इथले कामगार लोकांना काय सांगायला गेलं की ते अंगावर परतात. तर तुम्ही सेवा देणं गरजेचं आहे. औषधं काय सगळे बाहेरून सांगतात, तिथले औषधं देतच नाहीत. म्हणजे ससून रुग्णालय सर्वसामान्य गरिबांसाठीचं रुग्णालय असं मानलं जातं पण त्याच एकदम उलट आहे. एखाद्याचं ऍक्सिडेंट मध्ये एवढं म्हणजे काहींचं रक्त वाहत असल किंवा पाय तुटलेला असेल, हात तुटलेला असेल, तरी त्याच्यावर कारवाई नाहीये. म्हणजे लगेच घेणे बाबा पेशंटला. पेशंटचे हेडसांडच होते तिथे. म्हणजे गेल्यानंतर कसं, एक खाजगी मध्ये याची ओपीडी चालू असते पण इथं गेल्यानंतर आहे ना त्यांचा कामाचा हे वेगळाच असतो त्याच्यामध्ये काय. हा त्यामुळे यांनी जसं आपण प्रायव्हेट जे करतो तसं इथं सुद्धा येणारा पेशंट हा गरजू असतो. तो काय बाहेर घेणार आपण ओपीडी मध्ये यांना पाहिजे तेवढं उत्पन्न मिळू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं ते हे असेल कारण असेल. आमचे नातेवाईक वगैरे भेटायला आपण गेलो त्यांचा अनुभव हा वेगळा. लक्ष देणं लोकांसाठी तिथले लोक लक्ष देत नाहीत बरोबर. ससून सर्वोपचारी रुग्णालय पुणे. पुण्यापासून ते देशभरामध्ये नावाजलेल्या या ससून रुग्णालयाबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सागर अलकुंटे आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो. पुण्यातील ससून रुग्णालय आज पुण्यापासून ते देशभरामध्ये विविध गोष्टींसाठी नावाजलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये आणि गेल्या काही वर्षांमध्ये ससूनमध्ये होणारे गैरप्रकार यामुळे ससून रुग्णालय जे आहे ते अधिक नावलौकिक झालंय का अशी शंका जी आहे ती समोर येऊ लागली. मात्र याच ससून रुग्णालयाबद्दल सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं, ससून रुग्णालयाबद्दल त्यांचे अनुभव काय आहेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काका काय नाव आहे आपलं आणि कधीपासून पुण्यात आहात, किती वर्ष झालं व्यवसाय करताय? माझं नाव मानाजी बाबू सत्तर. रिक्षाचा धंदा मी 1997 पासून करतो. आता 28 वर्ष झाले. ससून बद्दल काय अनुभव आहे, कधी ससूनला आपला कुठला पेशंट घेऊन गेला आहेत का, ससून बद्दल तुमचे अनुभव काय आहेत सांग. ससूनला मी एकदा असा दिवंग पेशंट घेऊन गेलो होतो माझ्या गाडीमध्ये होतो. त्याच्याबरोबर एक त्यांची फॅमिली होती. तर गाडीत म्हणते म्हणते काका थांबा. तर त्यानं टेक्स्चर भेटत नव्हतं त्या बागेला, वरच्या मजल्यावर खाली जाते टेक्स्चर आणण्यासाठी दिला. कमीत कमी 1 तास गेला तरी तो पेशंट माझ्या रिक्षामधून होता. त्या व्यक्तीला कोण सांगतच नव्हतं तिथे तिकडे फिरण्यासाठी. असा अनुभव आलेला आहे. ट्रेचर आणण्यासाठी किती तास लागला? 1 तास लागला तिला त्या माईला. तो पेशंट माझ्या रिक्षामध्येच होतो. काका तुमचं नाव काय, कधीपासून पुण्यात आहात आणि काय ससून बद्दलचा अनुभव सांगा. पुण्यात 1995 पासून. लक्ष्मण तुकाराम चव्हाण. माझा घरचा अनुभव म्हणजे मावस भाऊ होता. तेव्हा त्याने लांबे झाडावर पडला तेव्हा मी ससूनला घेऊन गेलो. ससूनला घेऊन गेल्यानंतर तेव्हा तिथं ट्रीटमेंट पाहिजे होती. त्याला जवळजवळ 4 तासानंतर ट्रीटमेंट मिळाली, त्याच्यामुळे तो ऍक्सपायर झाला. हे तुमचा सख्खा मावस भाऊ, तुम्ही त्याला ससून मध्ये नेल्यानंतर त्याला ट्रीटमेंट जी आहे ती 4 तासानंतर मिळाली म्हणून तो वारला. आणि मला त्या टायमाला पोलीस डिपार्टमेंटने पूर्ण सहकार्य केलं की त्यांनी जवळजवळ 1 जण पोलीस होता ती डिपार्टमेंट मधला होता ती तो माझ्या संग फिरत होता. स्वतः तो फिरत होता की बाळा ही करू नाही तर माहित नाही तर चल मी स्वतः येतो. तो स्वतः संघ आला माझ्या संघ. मात्र ससून मधल्या लोकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी मदत नाही केली मदत त्या टायमाला. काय अनुभव आहे भाऊ, वारल्यानंतर पण अनेक पुढच्या प्रोसेस असतात, तिथं पीएम करावं लागतं, सगळ्या गोष्टी असतात, डॉक्युमेंटेशन असतं, एकंदरीत काय वातावरण आहे ससूनचं? कारण कसं की जेव्हा पीएम करायची पाळी आली त्यांनी मला म्हणले कागदाची फॅसिलिटी आणा. तर प्रत्येक ठिकाणी गेलो मी तर कमीत कमी 100 दे 50 दे 200 दे काही ठिकाणी प्रत्येक कागदाखाली 100 50 द्यावं लागले. आणि नंतर जवळजवळ 5,000 रुपये गेले माझी तर पीएम बॉडी बाहेर काढण्यासाठी. मला तुमच्या भावाचा मृत्यू झाला तिथे, तुमचा भाऊ वारला, 4 तास ट्रीटमेंट उशिरा मिळाली आणि त्याची बॉडी पीएम करून घेण्यासाठी तुमच्याकडनं पैसे घेतले, प्रत्येक कागदासाठी तुमच्याकडनं एक्स्ट्राचे पैसे घेतले एक्स्ट्रा पैसे घेतले.
ससून मध्ये भ्रष्टाचार होतो असं तुम्हाला वाटतं का? 100% भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचार झाल्यामुळं गरीब माणसाला तिथं तारा नाहीये पुण्याचा. पण ससून तर गरिबांचं हॉस्पिटल, त्यांना सोयी सुविधा देणारं हॉस्पिटल म्हणून प्रचलित आहे, मात्र तुमचा अनुभव वेगळा आहे. कारण अनुभव कसा की जो वसिलाबाद असेल त्याचंच काम चालतं, तिथं दुसऱ्याचं चालत नाही. तिथं तुमचा जर ओळखीचा असेल कुणी आतमध्ये कर्मचारी तरच काम होईल तुमचं, आता होत नाही काम, कुणी ओळखत नाही. माझ्या वडिलाला स्वतः मी 15 दिवस घेऊन होतील तो वडिलाला स्वतः 15 दिवस घेऊन गेलो होतो. 15 दिवसानंतर त्याची ट्रीटमेंट झाली. वडिलांना ट्रीटमेंट तिथं देण्यासाठी 15 दिवस लागले. 15 दिवस लागले. एक गोळी द्यायचे झोपून द्या म्हणायचे, एक दिवस द्यायचे गोळी झोपून द्या. 15 दिवसानंतर मी अक्षरशः घेऊन निघालो. त्यावेळेस एक डॉक्टर मला भेटला, ते म्हणले काय झालं नंतर, म्हणलं 15 दिवस झालं साहेब मी वडील इथे आणलं होतं, मी चाललोय घरी, मला नको इथं, कारण मी दुसऱ्या दवाखान्यात नसतो. त्यावेळेस मग ते म्हणले की नको. त्यांनी मला मग प्रोसिजर करायला लावली, दुसरी प्रोसिजर करायला लावली आणि नंतर ट्रीटमेंट घ्यायला चालू केली. त्यांनी सांगितलं की ससूनमध्ये वशिलाबाजीशिवाय काम होत नाही, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. खरंच आहे काय? बरोबर आहे. तिथं ज्याची ओळख असेल तिथंच कामं होतात त्यांचे. आता मोठं जर एखाद्याचं ऑपरेशन मोठं करायचं असेल, हाडचं करायचं असेल, तर त्याच्याकडे तेवढी ऐपत नसेल, तर पैसे नसतात ना. जर त्याचं ओळखीचं वशिलावरती असं तर लगेच कामं होतात तिथे. आणि एखाद्याचं गरीबाचं जर वशिला नसेल तर कामं होत नाही, असा अनुभव आहे आपल्याला. वशिलाबाजीशिवाय ससूनमध्ये काम होत, वशिलाबाजीशिवाय कामं होतच नसतो. ससूनचे जनसामान्यांना येणारे अनुभव या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही विविध ठिकाणी विविध लोकांशी बोलतोय. आपलं नाव काय आहे आणि आपण राहायला कुठे आहात? आंबिलोडा वसाहत, दांडेकर पुला. ससूनच्या संदर्भामध्ये काय अनुभव आहे तुमचा? ससूनच्या बाबतीत काय सांगाल? काय नाही, मी 3-4 वर्षापूर्वी आजारी होतो, ड्रिंक करायचो जास्त, त्यामुळे ड्रिंक केल्यामुळे माझ्या किडनीवरती लिव्हर म्हणजे लिव्हरवरती वगैरे सुद्धा आले होते, साधं पिंड खराब झाले. त्या टायमाला मी बाहेर जवळजवळ 1 लाख रुपये घालून मला काही इलाज नाही झाला. त्यांनी 2 दिवसामध्ये माझा इलाज केला. कोणी 2 दिवसामध्ये इलाज केला? तुमचा ससूननी. ससूननी तुम्हाला बरं केलं? बरं केलं, बरं केलं. दोन ससूनचा तुमच्या बाबतीतला अनुभव चांगला? चांगला आहे. चांगला चांगला. काय सांगाल ससून बद्दल काय सांग? काय ना, त्यांचं फॅसिलिटी व्यवस्थित आहेत, पण ते थोडं 15-20 दिवस ठेवायचे म्हणले. मी नाही थांबलो, मी 2 दिवसात बाहेर आलो, मला एकदम क्लिअर वाटलं म्हणून बाहेर आलो. आपण 15-20 दिवस थांबायचं सांगितलं, त्यांनी का नाही थांबलो? नाही थांबलो मला, कारण का ते वातावरण तिथलं नाही का ते आवडत नाही, आवाज वगैरे नाही का कालवा आहे, मी मारायला लागलो मी असं करायला, बाकीचे लोक नाही का ते वाढ, त्यामुळे मला आपल्याला काही ते जमलं नाही. बाकीच्या पेशंटमुळे तुम्ही आलं? बाकीच्या पेशंटमुळे आलो, बाकी काय असं विषय नाही का. बरेच लोक असं म्हणतात की ससूनमध्ये भ्रष्टाचार चालतो, पैसे घेतात, एखादा डॉक्युमेंट्स काढायचं म्हटलं तर किंवा एखादा केस पेपर काढायचं म्हटलं तर 3-3, 4-4 तास थांबायला लावतात, असं देखील काही लोकांची तक्रार आहे. मात्र तुम्हाला ससूननी बरं केलंय, पण बाकीच्यांच्या या तक्रारी खऱ्यात का हो? मला असं वाटतंय ज्याने करून आहे ना, की जे अर्जंट पेशंट आहे ना, पेशंट म्हणजे एकदम सिरियस, त्याला घेऊन जातात लगेच, पण जे त्याचं प्रकृती चांगली आहे त्याला थांबवतात. आता त्याला समजा केस पेपर काढायची त्याचे नाही कळलं, हेच नाही आहे परिस्थितीच नाही. पहिलं मग अर्जंटमध्ये काहीतरी 14 का 13 नंबरची हे आहे, तिथं पहिलं घेऊन जाते, त्यांचं तिथनं स्टेटमेंट चालू होतं. ओके, म्हणजे तुमचा अनुभव चांगला आहे? चांगला आहे, माझा अनुभव चांगला आहे. पुण्यातलं ससून रुग्णालय आणि जनसामान्यांचे अनुभव आपण जाणून घेत असताना, दादा पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये कधी जाण्याची वेळ आली आहे का आणि तिथले काय अनुभव आहेत आपले हे आपण सांगा. मात्र तत्पूर्वी तुमचं नाव सांगून सुरुवात करा. संजय शंकर दळवी माझं नाव. मी राहायला पुणे महानगरपालिका वसाहत PMC कॉलनी साने गुरुजी नगर वसाहत SP कॉलनीच्या मागं. पुणे महानगर पालिकेमध्ये म्हणजे आमचे घरातले वगैरे सगळे कामानिमित्त आम्ही इथंच स्थायिक, जन्म आमचा इथलाच, आणि त्यानिमित्ताने आम्हाला कसं ससून रुग्णालयात जाणं येणं होतंच, कारण सरकारी दवाखान्यामुळं आम्हाला तिथं जाणं, गोरगरिबांसाठी जो दवाखाना आपण गृहित धरतो त्याप्रमाणे ते दवाखाना आहे, मग तिथं आपलं गोरगरिबांचं प्रायव्हेट लोकांना परवडत नाही अशाला. मग तिथं गेल्यानंतर गेलो, बऱ्याचदा गेलेलो कोणी स्वतःसाठी, घरच्यांसाठी किंवा मित्रांच्या अनेक मित्रांच्या अनुभव. पूर्वीपासून आता सांगायचं म्हणजे जे आपण म्हणतो ना गव्हर्नमेंटचं जे हॉस्पिटल आहे त्याची जी सुविधा पाहिजे सोयीसुविधा गोरगरिबांसाठी, त्या सुविधा सोयीसुविधा म्हणजे त्याचा ढिसाळ कारभार, म्हणजे कोणाचं नियंत्रण नाही,
कुणाला त्याच्यावरती त्या का डॉक्टर असू दे किंवा कामगार असू दे, सगळा भ्रष्टाचार. म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण भ्रष्टाचार, म्हणजे भ्रष्ट सगळं. म्हणजे कुणी कुणावरती ताबा नाहीये, कुणी कुठनं काही करतंय, कुणी कुठल्या गोष्टीने काही, कुठली औषधं व्यवस्थित मिळणं नाही. म्हणजे अशा पद्धतीने बरेचदा अनुभव आले, बरेचशा लोकांचे अनुभव आले. काय काय वेळेस आम्ही तक्रारी घेऊन वरिष्ठांकडे, म्हणजे असे भेटीगाठी किंवा आपले स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा यांच्या थ्रू कोणाचं शिफारस पत्र घ्यायचो, या शिफारस पत्र म्हणजे एवढ्यापर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये देण्याची वेळ आली. शक्यतो त्या हॉस्पिटलमध्ये तशी वेळ नाही यावी. सरकारी दवाखाना म्हणल्यानंतर गोरगरीब कुठनं आला जो कार्ड आहे. आज त्या हॉस्पिटलची सुविधा अनेक पैशावाली लोक पण घेतात, ज्यांची चांगली परिस्थिती, ज्यांची परिस्थिती प्रायव्हेट दवाखान्यात खर्च करण्याची, ते सुद्धा त्याचे. पण त्यांना जे सोयी मिळतात ना त्या गरिबांपर्यंत तशा पद्धतीने गरिबांना मिळत नाही. म्हणजे ससून रुग्णालय सर्वसामान्य गरिबांसाठीचं रुग्णालय असं मानलं जातं पण त्याच एकदम उलट आहे. म्हणजे त्याच्यात आपण म्हणतो ना 100% समजा आपण राहत, पण 100% फक्त 40% लोकांना, म्हणजे 60% हे तुमच्या ह्याच्यावरती मिळतं. म्हणजे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत किंवा ज्यांचे संबंध आहेत वशिल्या भाजीवरती, आणि 30-40% लोकांना त्याचा फायदा होतो. बस मात्र पुण्याच्या परिसरामधलं सगळ्यात मोठं सरकारी रुग्णालय आहे. एखादी ऍक्सिडेंटची केस असेल किंवा कुठली अपघाताची किंवा घातपाताची केस असेल तर ते ससूनला घेऊन जावंच लागतं किंवा तिथं पीएम करावं लागतं. पीएमच्या संदर्भातले काय अनुभव आहे तिकडे? पीएमच्या संदर्भातलं कसं होतं माहितीये का, तुम्ही एखादा पेशंट आला ऍक्सिडेंटचा, आता धरून चाला एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट घेऊन गेलो, तिथं काय होतं माहितीये का, तो जो आत्ता आपण जे केस पेपर वगैरे आपण काढतो तिथे, तिथं गंमत काय होते माहिती का, आता तुम्ही ऍक्सिडेंटचा एखादा नेला, ऍक्सिडेंटचा नेल्यानंतर त्याला नेणारी जी 2-4 माणसं असतात, त्याला जी उचलून नेणारी, मग तिथं काय होतं, ती पोलीस केस असते. मग तिथं त्वरित तुम्ही बाबा नियम ठेवा ना, म्हणजे असे विभाग ठेवा की बाबा तिथं आल्यानंतर पहिलं इमर्जन्सी पेशंटला तुम्ही ॲडमिट करून घ्या, पहिलं तुम्ही ॲडमिट करून घ्या, घेतल्यानंतर तुमच्या ज्या काही चौकशा आहेत त्या तुम्ही नंतर, तिथं गेल्यानंतर तिथं बराच वेळ जातो. एखाद्याचं ऍक्सिडेंटमध्ये एवढं म्हणजे काहींचं रक्त वाहत असेल किंवा पाय तुटलेला असेल, हात तुटलेला असेल, त्वरित त्याच्यावर कारवाई नाही आहे. म्हणजे लगेच घेणे बाबा पेशंटला जो जिवंत आहे मात्र ऍक्सिडेंट मधला, हा पण असं त्वरित कामाची अशी हे नाही, स्पीड म्हणतो ना आपण कामाचं तिथल्या लोकात दिसाळपणा. मग तो त्याच्याकडे बोट दाखवणार, तो त्याच्याकडे बोट दाखवणार, मग एक एक पेपर घे रे, हे याला घे रे, अशा पद्धतीने यांचे कारभार, म्हणजे त्या पद्धतीने त्यांचं वागणं काय. मग ते गोरगरिबांना त्रास होतो, तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये जावा तिथं, म्हणजे नियंत्रण नाही कोणाचं, नियंत्रण अजिबात नाही. म्हणजे दिसाळ अधिकाऱ्यांचं, वरिष्ठ लोकांचं असं. सल्ला द्यायचा झाला तर काय, एका वाक्यात सल्ला द्या ससूनसाठी, काय सल्ला द्याला देणार अधिकाऱ्यांना? म्हणजे हात जोडून अधिकाऱ्यांना विनंती, आपण भारत देशात राहतो, गोरगरीब आहे, अनेक गोरगरीब आहेत, त्या गोरगरिबांकडे आपलं पण कोणीतरी आहे या भावनेतनं तुम्ही खरंच न्याय द्या. पैसा हा शेवट नाही, तुम्ही जर गोरगरिबांची सेवा कराल तर तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला इथंच मिळेल. काय त्याचं तुम्हाला थोडक्यात पैसे घेऊन काम करू नका, अजिबात करू नका. खरं मनापासनं थोडस तुमचं 2 पैसे खर्च झाले तरी चालतील, पण तुम्ही करा. तिथं होत नाहीये, तिकडे सुविधा सरकारने, आणि सरकारने त्या पद्धतीने त्या भागाकडे लक्ष द्या. तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, सरकारी अधिकाऱ्यांवरती, कोण काय करते डॉक्टरवरती, तुम्ही काय नाही. 2-3 दिवस हा विषय चालतो, चौथ्या दिवशी हा बंद होतो, कारण लोक विसरून जातात. प्रत्येक लोकांना कामं आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप आहे. आज 4 दिवस विषय गाजतो, 5व्या दिवशी माणूस विसरून जातो. आणि हे तुमच्या राजकीय लोकांना पण कुठलाही असू, सगळ्या राजकीय लोकांना माहिती हा 5 दिवस विषय चालणार. लयतले पाय झाले, 8 दिवस 15 दिवस महिना झाला विषय संपतो, सगळे तिकडे तिकडे जाणाऱ्यांचे जीव जातात, होणाऱ्यांचे हाल होतात, बस बाकी का. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहे. पुण्याचं जे ससून रुग्णालय आहे ते विविध विषयांना घेऊन सारखं चर्चेत येत असतं, पण ससून रुग्णालयामध्ये नक्की खरंच रुग्णांची सेवा होते का, तिथं नेमका गेल्यानंतर काय अनुभव जनसामान्य मिळतो हे आम्ही जाणून घेतोय. काय अनुभव आहे तुमचे ससूनच्या बाबतीमध्ये, कधी हॉस्पिटलला गेलाय, त्या ठिकाणचं काय वातावरण असतं, आणि तुम्हाला आलेले अनुभव काय? नाही, एकंदरीत जर पाहिलं तर पेशंटचे हेडसांडच होते तिथे. म्हणजे गेल्यानंतर कसं, एक खाजगीमध्ये ह्याची ओपीडी चालू असते, पण इथं गेल्यानंतर आहे ना त्यांचा कामाचा हे वेगळाच असतो त्याच्यामध्ये काय. हां,
त्यामुळे यांनी जसं आपण प्रायव्हेट हे करतो तसं इथं सुद्धा येणारा पेशंट हा गरजू असतो, तो काय श्रीमंत वगैरे वर्गातला नाही, श्रीमंत मोठ्या सामान्य माणसाला खरं ससून सामान्य होतं, सामान्य माणसाला आहे ना सेवा देणं गरजेचं, पण ते सेवा मिळत नाही. सामान्य रुग्णांना ससूनमध्ये सेवा मिळत नाही, काय कारण आहे त्याची? हा एक आता यांचं वैयक्तिक म्हणजे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असू शकतो, इथं ठराविक पगार आहे, बाहेर गेल्यानंतर आपण ओपीडीमध्ये यांना पाहिजे तेवढं उत्पन्न मिळू शकतं, त्याच्यामुळे मला वाटतं ते हे असं कारण असू. काय अनुभव आहे तुमचा ससूनच्या बाबतीत, काय सांगा? सांग ते तिथं गेलं ना पेशंटकडे लक्ष देत नाहीत, इथले कामगार लोकांना काय सांगायला गेलं की ते अंगावर पुरकतात, धावतात, लक्ष देत नाहीत. म्हणजे पेशंटला घेऊन गेले काही तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगायला गेलं की डायरेक्ट अंगावर गुरकतात, लक्ष देत नाहीत. एकंदरीत काय अनुभव आहे, तुम्ही आता तिथं जाऊन आलात, तुमचा अनुभव सांगतात? जाऊन म्हणजे आमचं नव्हतं पेशंट कोण, पण आमचे नातेवाईक वगैरे थांबलो, आपण भेटायला आपण गेलो ना की त्यांचा अनुभव हा वेगळा आहे, की जातीनं लक्ष देणं लोकांसाठी, पण तिथले लोक लक्ष देत नाहीत बरोबर. काय नाव? माझं नाव बाळू शेंडकर. निवृत्ती शेंडकर. निवृत्ती शेंडकर. ससूनच्या बाबतीत एकंदरीत अनुभव हा वाईट आहे. यातनं एकंदरीत पेपरला बातम्या वाचल्या की आणखीन त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात, काय आणखीन गैरनिर्माण का? तुम्ही वैयक्तिक पेशंटला जेव्हा तुम्ही इथं जेव्हा मेडिकल ऍडमिशन घेता बीजेला, तेव्हा तुमचं प्राधान्य तिथं तुम्ही सेवा देणं गरजेचं आहे. औषधं सगळे बाहेरून सांगतात, तिथले औषधं देतच नाहीत. काय म्हटले? औषधं बाहेरनं आणायला सांगतात, औषधं ससूनमधले औषधं वापरत नाहीत. काय थोडी किरकोळ सारखं बारीक औषधं असते ती देतात, काय मोठं जर लागलं औषध तर ते बाहेरची चिठ्ठी देतात. बाहेर ससून रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुलं आहे, तिथं मापकदारामध्ये रुग्णांची सेवा केली जाते अशा पद्धतीचं म्हटलं जातं, तो अनुभव तुमच्या बाबतीत आहे का? चुकीचा साफ चुकीचा आहे. नाव सरकारी आणि हे म्हणजे लुटालूट खाजगी थोडक्यात म्हणायचं, म्हणजे भ्रष्टाचार होतो ससून मध्ये, वादच नाही, पैसे घेतले जातात, पैसे आमच्याकडे नाही काय घेतले जात, पण सेवा दिल्या जात नाही व्यवस्थित. औषध आमच्याकडे डायरेक्ट मागत नाहीत पैसे, म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो ना, सेवा देत नाहीत नीट म्हणल्यानंतर. आपले राज्यकर्तेच विचार आहेत ना की त्यांना कोणत्या त्यांची तुलना करायला शब्दच अपुरे. जेव्हा तुम्ही ससून सारखे सरकारी रुग्णालय उभे करताय, तिथं सामान्य म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी सगळ्यांसाठी मोफत कराव्यात, काय बाकी आम्हाला तुमचं ते आरक्षण हे जावत्यामुळे, पण आरोग्य आणि शिक्षण मुलाकडे गुणवत्ता आहे, पण डोनेशन अभि शिकू शकत नाही, आणि यांचे तर आता काय सगळं खाजगीकरणच चालू आहे, त्यामुळे ते अवघड आहे, सामान्य माणसाचं जगणं अवघड आहे. हा आता आम्हाला रिक्षाला रोज 50 रुपये दंड केला, याला काय अर्थ आहे का? त्याला मी नुसता फक्त पैसाच गोळा करताय का? विकासाच्या नावाखाली नुसता पैसाच गोळा करायचा चाललो, अर्थ नाही त्याच्यात. पण आता हे मोफत सुविधा आहे ससूनची रुग्णालयांसाठी, पण ते तसं चित्र तसं चित्र नाही. ससून रुग्णालया संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेत आहोत. आपण शहरातल्या विविध भागांमध्ये विविध नागरिकांना भेटतोय, आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की त्यांना ससून रुग्णालयाबद्दल काय वाटतं, त्यांच्याशी त्यांचे अनुभव काय ससून रुग्णालयाबद्दल. थोडीशी जागा देता का मसाला? सॉरी, जरा तुम्हाला काय अनुभव आहेत काही ससून रुग्णालयामध्ये, किती जाण्याचा योग आलाय किंवा योग आला होता की जेव्हा माझ्या मावशीच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा गेलो होतो आम्ही, त्यानंतर 2 दिवस तो मुलगा तिथं दवाखान्यात होता, तिथं ना डॉक्टर होते ना नर्स होती, कोणी नव्हते. 2 दिवसांनी ते मृत घोषित त्यांनी केलं. तुमच्या मावशीचा मुलगा? हा, 2 दिवसानंतर सांगितलं. पण तो जिवंत होता, काय ट्रीटमेंट व्यवस्थित मिळाली तिथे? नाही नाही, काय नाही भेटलेलं त्याला. एवढा कोणचा मार लागला होता त्यांनी सांगितलं बी नाही की एवढा मार लागलेला आहे की काय झालेलं आहे असं सांगितलं बी नाही ना की बाबा एवढं सिरियस आहे की काय. 2 दिवसानंतर ते बोलतात की कधी गेला हे बी माहीत नव्हतं ना, सर्वजण बाहेर बसलेले होते, वाट बघत होते की काय झालं काय नाही, काय म्हणतात डॉक्टर काय सर. नंतर 2 दुपारनंतर डिक्लेअर केले की तुमचा माणूस गेला. पण ससून रुग्णालय सर्वसामान्यांचं रुग्णालय, गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून प्रचलित आहे, नावलौकिक आहे, मात्र या रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांसाठी म्हणजे तिथं सुखसुविधा आहेत का? काय अनुभव आहे तुमचा? हे पैसेवाल्यांचंच हे करतात, गरीबाचं नाही करत, गरीबाला हे नाही आहे तिथं. पैसेवाल्यांना आहे, त्यांच्याकडून तुम्हाला भेटतं, गरीबाकडून काय भेटतं? काय भेटतं गरीबाकडून? आज ही बी घटना झालेली आहे, ते आई वडील ज्यांचे त्यांची 2 मुलं गेली त्यांच्यावर काय बीतत असत,
आज हा पैशावाल्याचा मुलगा आहे, त्याचं तुम्ही हे करता आणि त्या गरिबांनी काय करायचं? म्हणजे गोरगरिबांचं हॉस्पिटल म्हणतात, मात्र पैशावाल्यांचे पैसे पैसे दिले तर काम होत असं काय? पैसे दिले तरच काम होणार ना, गरिबांची कामं थोडी होतात, पैसे दिले तरच काम होतात. काय मावशी काय काय सांगा, आहे लोक येत नाही त्याचे वरचे काम करणार, ते आपल्याला हॅलो देत नाही अजिबात. म्हणजे कुठले ते सफाई कामगार किंवा दुसरी लोक हॅलो देत नाही ना. थांबा जरा, डॉक्टर इथे राहता, नर्स लोक म्हणजे हे देत नाही, म्हणजे आमच्या लोकांना गरीब लोकांना हे देत नाही. म्हणजे तिथले नर्स जे आहेत किंवा डॉक्टर जे काही कर्मचारी आहेत तिथे तर व्यवस्थित बोलत नाही, बोलत नाही. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव म्हणजे मी आता मध्ये म्हणजे आमचे जावयाने जरा म्हणजे औषधी ते त्यांना किती वेळ खाली शोवलं होतं, त्यांना वरती नेलंच नाही की म्हणे आयसीयूला जागा नाही म्हणे, ते 2-3 तास ते खालीच असे खाटावरती असे उडं मारून उडत होत, मग किती वेळाने त्यांना जागा दिला. म्हणजे काय त्यांनी औषध पिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही त्याला ससून मध्ये घेऊन गेलो होतो, तर ते किती वेळ खालच्याच रूम मध्ये त्यांना ठेवलं होतं, ते असे उडत होते टना, पण त्यांना लवकर जागा मिळाली नाही. आयसीयूला वाचला का मग पेशंट? पेशंट वाचला, पेशंट आहे पण लवकर त्यांनी चौकशी केली, पण त्याच वेळेला त्यांनी लवकरात लवकर हे केलं असं म्हणजे अजून जरा त्यांना जास्त हे भेटलं असं त्यांना मिळाली नाही. बाबा तुमचं नाव काय, तुमचं वय किती आहे आणि ससून मध्ये कधी गेलात का, ससूनचा अनुभव आहे का? ससून मध्ये माझ्या आहे पाच हे झाले, अपंग पा आहे, अपंगाचे विचार आहे महत्वाचे, अपंगासाठी कोणी विचार करू शकती, अपंगासाठी कोणी विचार करू शकत नाही, पण डॉक्टर लोक अपंगो म्हणजे इतके बेकार आहे की तर कोणी विचार करू शकत नाही. ससून मध्ये डॉक्टर लोक बेकार आहे असं तुम्हाला? हो ओके, डॉक्टर लोक आहे नर्स आणि त्याच्याखाली कर्मचारी दिव्यांगाचं चित्र आहे जायचे, त्या गोष्टीचा विचार करून म्हटलं पुढचे गोष्टी खेळायचे वगैरे पुढचे विचार करायचा. तुम्हाला मदत त्यांनी मदत केली का नाही केली? मदत केली पण केव्हा केली, पैसे घेतले ना, पैसे घेतले तुमच्याकडून? हा 20,000 रुपये घेतले गेले, मदत केली इकडचं जेव्हा आहे राखेचं रॉड, हा रॉड टाकायला पैसे घेतले किती? 20,000. बर दाखवू तुम्हाला? नाही ठीक आहे, जे हकीकत आहे हकीकतच आहे, पण ह्या गोष्टीचा आपण या गोष्टीचा सगळ्या गरीब लोकांसाठी विचार पाहिजे, ह्या गोष्टीचा तुमचे विचार करताना तुमचे तुम्हाला अनुभव पाहिजे की कोणते हे नाव रस्ता महत्वाचे नाही, हा महत्वाचे आपले हे गोष्टीचा विचार खूप महत्वाचे. बाबांनी अनुभव सांगितला त्यांचा की अपंग आहे त्याच्या पायाचं ऑपरेशन होतं, रॉड टाकण्यासाठी तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 20,000 रुपये घेतले असं तुमचा अनुभव, बरोबर ना? ताई काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो एकंदरीत, तुमचा अनुभव काय कधी ससूनला गेला आहात का तुम्ही आणि काय अनुभव आले ससून मध्ये? माझे सासरे खूप सिरियस होते त्यावेळेस, त्यांना आयसीयूची गरज होती पण त्यांनी नाही घेतला, हाकलून दिलं होतं आम्हाला ससून मधून की जा म्हणे इथं काही आयसीयू रिकामा नाहीये, तुम्ही तुमचं दुसरं बघा. मग आम्ही खूप ठिकाणी फिरलो, रुबीला गेलो, जहांगीरला गेलो, तिथं पण नाही घेतलं. मग शेवटी आम्ही युनिव्हर्सलला ठेवलं होतं, पण त्यावेळेस माझ्याकडे खायला पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी घेतलं पेशंट हाकलून दिलं होतं. हे ससून रुग्णालयामध्ये तुम्ही घेऊन गेले होते? 2 तास त्यांनी ठेवलं होतं ते, नाही का त्यांनी बल दाबायला होतं, ते दाबायला सांगितलं होतं, अक्षरशः माझ्या हातात केली शिजली होती तो बल दाबून, पण त्यांनी आयसीयू दिलं नव्हतं माघारी पाठवलं. 2 दिवसांनी माझे सासरे गेलेच पण त्यांनी घेतलेच नाही. हे तुमचे सासरे वारले त्या सगळ्या प्रकरणामध्ये, 2 तास तुम्हाला बाहेर थांबायला लागलो, 20,000 रुपये घेतले असं तुमचा, बरोबर ना? ताई काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो एकंदरीत, तुमचा अनुभव काय कधी ससूनला गेला आहात का तुम्ही आणि काय अनुभव आले ससून मध्ये? माझे सासरे खूप सिरियस होते त्यावेळेस, त्यांना आयसीयूची गरज होती पण त्यांनी नाही घेतला, हाकलून दिलं होतं आम्हाला ससून मधून की जा म्हणे इथं काही आयसीयू रिकामा नाहीये, तुम्ही तुमचं दुसरं बघा. मग आम्ही खूप ठिकाणी फिरलो, रुबीला गेलो, जहांगीरला गेलो, तिथं पण नाही घेतलं. मग शेवटी आम्ही युनिव्हर्सलला ठेवलं होतं, पण त्यावेळेस माझ्याकडे खायला पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी घेतलं पेशंट हाकलून दिलं होतं. हे ससून रुग्णालयामध्ये तुम्ही घेऊन गेले होते? 2 तास त्यांनी ठेवलं होतं ते, नाही का त्यांनी बल दाबायला होतं, ते दाबायला सांगितलं होतं, अक्षरशः माझ्या हातात केली शिजली होती तो बल दाबून, पण त्यांनी आयसीयू दिलं नव्हतं माघारी पाठवलं.
दोन दिवसांनी माझे सासरे गेलेच पण त्यांनी घेतलेच नाही. तुमचे सासरे वारले त्या सगळ्या प्रकरणामध्ये, दोन तास तुम्हाला बाहेर थांबायला लागलो. नाही त्यांनी बॉल दिला होता ना तो बाबाचा, हाताने बाबा म्हणत होते. आता हाताने एवढा ऑक्सिजन आम्ही देऊ शकत नव्हतो. मी एकटी किती, माझी किती ताकद लागेल त्या बॉलला. म्हणजे आयसीयू मध्ये घेतलं नाही? नाही, त्यांनी खालून थापलं नाही. ते माझे सासरे त्याच्यातच गेले नाही का असं फिरवलं फिरवत, या दवाखान्यात नाही घेतलं त्या दवाखान्यात. ते अचानक त्यांना गुलाबुलट्या झाल्या. ससूनला तर गरीबांचं रुग्णालय काही नाही, गरीबांचं काहीच नाही तिथं. ते फक्त नावासाठी ते आहे पैशा. गरीबांचं रुग्णालय नाही, नाही गरीबांचं नाही, काहीच नाही तिथं. गरीबांसाठी तर काहीच नाही, तिथं वागणूक पण व्यवस्थित देत नाही आणि काहीच नाही. वागणूक व्यवस्थित नाही म्हणजे नेमकं काय करतात? खूप बोलतात ते. आपण काय विचारायला गेलं तर अशा अंगावर येतात, असं व्यवस्थित नाही बोलत. त्यांना कळत पण नाही की बाई माणूस आहे, गरीब आहे म्हणून इथं आले. त्यांना काहीच कळत नाही बोलायचं. पहिला तर तिथल्या कामगारांना बोलण्याची टेक्निक दिली पाहिजे, व्यवस्थित बोला तरी. आता आम्ही पण गरीब आहे पण व्यवस्थित बोलतो ना. त्यांना बोलतात तिथल्या लोकांना असे. आपण नाही का असं भिकारी असल्यासारखं आपल्याला समजतं. वागणूक नाही व्यवस्थित. ससून रुग्णालयाचे आलेले वेगवेगळे अनुभव जे आहेत ते आपण आज जाणून घेतो. आपल्यासोबत एक ससूनच्या संदर्भात वेगवेगळे अनुभव जे आहेत ते समोर येतात. आपले काय अनुभव आहेत? सगळेच अनुभव वाईट सांगितले. काही चांगले तरी अनुभव आहेत का? सगळे अनुभव काहीच चांगला नाही. ससूनमध्ये म्हणजे ही जी गरीब जनता जी आहे, त्या गरीब जनतेचं न्याय कधी मिळणारच नाही, हा मिळूच शकत नाही. ज्यांच्याकडं पत्र मिळेल, आमदाराचं किंवा खासदारचं पत्र मिळेल, त्यांच्यावरच लोकांवर उपचार होणार आहे. बाकी सामान्य लोकांवर उपचार होणार नाही. एक सामान्य नागरिक, मी आज इथं 25 वर्ष झाले, मी तर माझं दुकान होतं की कामगार पुतळा उठवला. त्यातली एवढी गरीब जनता होती, त्या गरीब जनते किती लोकांना उपचार केले तुम्ही? नाही केले उपचार. म्हणजे शिफारस असेल किंवा वशिला असेल तरच होणार काम, नाहीतर काम होणार नाही. आणि गरिबांची मागणी कोण पाळणार? आम्ही ही गरीब लोकांना आमदार विचारत नाही, नगरसेवक विचारत नाही, तर त्यांच्याकडे जाणार कोण? गेले की ना आम्हाला भिकारीसारखी वागणूक मिळणार आहे ना. तुम्ही काय देणार आहे आम्हाला? काही नाही. हे पत्र घ्या, जाऊन ते थांबा. ते नर्स काय म्हणेल? थांब रे, डॉक्टर यायचे. डॉक्टर कधी येणार? पेशंट गेला डॉक्टर येणार? सत्य परिस्थितीत एक माझा मित्र, आमचे माने म्हणून, त्यांचा मुलगा वारला, त्याची बॉडी उचलायला त्यांच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही. सत्य परिस्थिती, 1 वर्ष होत आलं त्या मुलाला, मानेंचा मुलगा, हां, त्याची बॉडी उचलला डॉक्टर नाही उपलब्ध. वॉर्ड बॉय नाही तुमच्याकडे, कुठलं ससून रुग्णालय तुमचं? ती बॉडी मी स्वतः पॅक, मी बॉडी मी केलेली स्वतः, आणि त्यात स्वतः मी साक्षीदार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं सांगायचं? गरिबांना न्याय नाही, पण ससूनमध्ये गरिबांना न्याय नाही. ते बाळ जे करतं ना, ते आमच्या मुलांनी केलं ना, तर आमची मुलं उद्या जेलमध्ये जाणार. त्यांना न्याय मिळणारच नाही आमच्या ससून रुग्णालय तर गरिबांचं रुग्णालय नाही. नाही, सर्वसामान्यांचं रुग्णालय म्हणून. पोस्टमार्टम विभागात जाणार, पोस्टमार्टम विभागात जा, तिथं काय झालं ती परिस्थिती बघा ना तुम्ही. काय परिस्थिती पोस्टमार्टम? पोस्टमार्टमला तिथं दिली शिफारस दिली, बॉडी कधी मिळेल? तुमची बॉडी लगेच आणणार. तिसरा चौथा नंबर असेल, तुमची बॉडी लगेच मिळते ना. वरनं फोन आला, हो बॉडी द्या यांची, ती बॉडी लगेच मिळते तुमची. पण सामान्य लोकांची बॉडी का मिळत नाही? एक नैसर्गिक मृत्यू झाला किंवा रस्त्यावर एखादा भिकारी माणूस पडला, ती तुम्ही पोस्टमार्टम करता, ती बॉडी का देत नाही बरं तुम्ही? तुम्ही त्या परस्पर मृत्यूची विल्हेवाट लावता. तुम्ही असं पेपरला पब्लिकेशन देता तुम्ही? नाही देत पब्लिकेशन तुम्ही. ही सत्य परिस्थिती, गरिबांच्या बाजून वाढणारं कोणी नाही. गरिबाला प्रत्येकाला स्वतःच उभं राहावं लागणार आहे इथून पुढे. करोनानंतर ते हीच परिस्थिती आहे. करोनामध्ये काय केलं तुम्ही? लोकांना डांबून ठेवलात मध्ये? काही कारण नाही. हां, त्याला करोना घ्या, त्याला 15 तुम्ही क्वारंटाईन केलं तुम्ही 15 दिवस. आमचे एक वकील आहेत ॲडव्होकेट काणेकर म्हणून, त्यांच्या बायकोला काही नाही, फक्त हॉस्पिटलमध्ये नेलं, शहीद हॉस्पिटलला. काही नाही, करोना झाला आहे. ती घाबरली, करून झालं आणि केली त्यातच. पण तुम्ही घाबरतो, डॉक्टर लोकच घाबरतात पेशंटला की तुम्हाला हा आजार झालेला आहे, तुम्हाला हे झालं, तुम्ही जाणार. ती सत्य परिस्थिती, ह्याच्यापुढे वेगळं काहीच नाही ना. ससून सर्वोपचारी रुग्णालय, सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून नावलौकिक आहे. मात्र याच रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांना गोरगरिबांना काय अनुभव येतात हेच आज आपण जाणून घेतलं. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.